वसमत तालुक्यातील तेलगाव येथील राऊत कुटुंबियांनी आपल्या घरी नैसर्गिक व पर्यावरण पूरक मातीचा गणपती मांडत बापांच्या बाजूला विविध प्रकारचे 11 झाडे देऊन एक आगळा वेगळा संदेश दिला आहे। मंगेश बालासाहेब राऊत व गौरी राऊत या बहीण भावांनी गणपती मांडप एक पर्यावरण पूरक संदेश दिला आहे। या इको फ्रेंडली बापाचा गौरी आणि मंगेश या बहीण भावंडांनी एक मूल 30 झाड अभियाना अंतर्गत ही संकल्पना राबविली आहे। तेलगाव येथील राऊत कुटुंबियांच्या घरी आलेल्या इको फ्रेंडली गणपती या स्तुत्य उपक्रमाचं कौतुक केलं जात आहे। पर्यावरण संतुलनाचा संदेश या इको फ्रेंडली बाप्पाच्या माध्यमातून दिला आहे। मागील 4 वर्षापासून पर्यावरणपूरक संदेश देत गणपती मांडत असल्याचे माहिती गौरी हिने दिली आहे। 4 वर्षापासून हा इको फ्रेंडली गणपती मांडत आहेत। 11 झाडे लावतो याच्या बाजूला आणि ती शेतामध्येच लावून टाकतो आणि ह्या गणपतीचं विसर्जन पण आम्ही शेतामध्येच करतो, कारण हा मातीचा गणपती असल्यामुळे तो विरघळण्यास मदत होते। प्लास्टर ऑफ पॅरिस हा मातीमध्ये विरघळत नाही। मांडण्याचा उद्देश असा आहे की शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये। आम्ही हा गणपती तयार करण्यासाठी आमच्या शेतातलीच माती वापरली, बाहेरचं काही आणलेलं नाही आणि 11 झाडं फळाची झाडे लावली आहेत, चिंच, सीताफळ, रामफळ, आंबा, आणि हे विसर्जन झाल्याच्या नंतर आम्ही आमच्या शेतातच ही झाडे लावतो, त्याच्यानंतर फळे आपल्यालाच होणार आहेत। आणि निसर्गाची शाळा या ॲप माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांपर्यंत निसर्ग शाळेच्या माध्यमातून नाशिक, नांदेड, हिंगोली, पुणे, परभणी, औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील मुले ही झाडाचा गणपती ही संकल्पना राबवित आहेत। त्यासाठी 5000 रुपयांचे बक्षीस व पारितोषिक ठेवण्यात आले आहे। भीमराव बोखारे, प्रवाह न्यूज, वसमत।